गुलबर्गा जेडीएस पार्टी लीडर्स ने डीसी ऑफिस के सामने बीजेपी गवर्नमेंट के खिलाफ एहतजाज कर फार्मर्स फंड, कोविड रिलीफ फंड, ओल्ड एज पेंशन और दीगर कई मसाइल को लेकर नाराजगी जाहिर की है। जेडीएस लीडर्स ने कहा, जब कुमार स्वामी चीफ मिनिस्टर थे कर्नाटका में फार्मर्स लोन को माफ करने का ऐलान कर दिया था, पर जब से बीजेपी गवर्नमेंट हुकूमत कर रही है गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के किसानों का लोन अब तक माफ नहीं किया गया है। बीजेपी गवर्नमेंट दीगर डिस्ट्रिक्ट के मुकाबले गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में किसी भी स्कीम्स पर इम्प्लीमेंट करने में ताखीर कर रही है। गुलबर्गा जेडीएस पार्टी लीडर्स की जानिब से एहतजाज कर डीसी ऑफिस के जरिए कर्नाटका न्यू चीफ मिनिस्टर को तमाम अहम इश्यूज पर गौर कर अमल करने की गुजारिश की गई है। बीजेपी सरकार जब से आई हुई है किसानों के बारे में, आवाम के बारे में, गरीब के बारे में, स्टूडेंट के बारे में आज तक कोई भी सरकार आने के जब से कोई काम नहीं करी है। खाली इन्होंने मीडिया के सामने एड्रप्पा साहब थे, मीडिया के सामने आके खाली इतने करोड़ सेंक्शन करे, उतने करोड़ सेंक्शन करे बोल के खाली बोलते थे, मगर वर्क, फील्ड वर्क जीरो हो गया है इनका। इसीलिए आज हम यूथ जनता दल के यूथ की तरफ से डिस्ट्रिक्ट कमेटी से एक माननीय पत्र डीसी साहब के थ्रू सीएम साहब को भिजा रहे हैं। नए जो सीएम आए हैं उनको भिजा रहे हैं और उनको यहाँ पर गुलबर्गा से ये मैसेज देना चाह रहे हैं कि भाई आप कुमार राणा जब सीएम थे यहाँ पर किसानों का बिल जो माफ करे, आज तक भी तुम पूरे स्टेट के अंदर पूरा लागू हो गया, पूरे किसानों को स्टेट के अंदर दिए, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के अंदर नहीं दिए। इसीलिए वो हमारा फर्स्ट डिमांड है कि भाई इमीडिएट जो कुमार राणा सरकार थी वो फंड जो रिलीज करे थे रिलीफ फंड देना उनको, और जो उनका खर्चा जो है माफ करके नया फंड देना बोल के एक यहाँ पर एक पॉइंट रखे। दूसरा ये पर यहाँ पर जो एज ओल्ड एज पेंशन है, ओल्ड एज पेंशन के अंदर आज तक भी दो साल के अंदर पूरे लोगों के आईडी बंद कर दी, उसके अंदर हैंडीकैप है, सीनियर सिटीजन है, बेवा है, ये जो तहसील ऑफिस से जो मिलता है वजीफा मिलता था ये लोगों को पूरे डिस्ट्रिक्ट के अंदर बंद करें, इमीडिएट वो आईडी चालू करना और जो नए आईडी है, जो नए लोगों के आईडी है वो भी बनाना बोल के हम आपको मीडिया के थ्रू बोलना चाह रहे हैं। थर्ड हमारा पॉइंट्स क्या है बोले तो, जो दो साल पहले यहाँ पर एप्लीकेशन लिया कॉर्पोरेशन कमिश्नर और बोले तो दूसरे याद रहे अध्यक्ष हाउसिंग बोर्ड वाले एप्लीकेशन, श्रम बोर्ड जो वाले हैं एप्लीकेशन लिए थे, वो लोगों के एप्लीकेशन डालने के बाद भी दो साल से आज तक भी वो एप्लीकेशन फॉलो नहीं हुआ। 2 लाख से 2.5 लाख रुपए जो टूटे घर थे उनको देने का ये लोग वादा कर रहे थे बीजेपी सरकार, वो स्कीम भी अब तक गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के अंदर लागू नहीं करे। और थर्ड जो है स्लम बोर्ड नए मकान देते बोल के एप्लीकेशन डाल लिए, वो अभी आज तक इंप्रूवमेंट नहीं करे, खाली पेपर के अंदर ये लोग पूरे बीजेपी जितने भी हमारे लीडर्स हैं बैठ के गए प्रेस कॉन्फ्रेंस में खाली बोले हम चालू करते हैं, वो अभी आज तक फॉलो नहीं हुआ। और यहाँ पर छोटे छोटे स्कीम्स जैसा टेलर्स हैं, बोर्ची हैं, होटल वाले हैं, बंडी वाले हैं, वो लोगों को जो है छोटे छोटे स्कीम देना उनको सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम्स हैं, वो भी आज तक गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के लोगों को नहीं मिला। यहाँ पर ऐसा दिख के आ रहा है कि भाई ये लोग हमारे गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के पर्टिकुलर यहाँ पर गुलबर्गा के लोगों के वास्ते पब्लिक को जो है ये लोग गलत काम कर रहे हैं, इनकी बदवा ले रहे हैं। आने वाले सीएम जो बैठे हैं सीएम उनसे मैं अपील करता हूँ कि भाई आप 200 रुपये बढ़ाने से कुछ भी नहीं होता, 200 रुपये उनके घर तक, ये जो पहले का जो उनका फंड था उसके साथ तुम्हारे 200 रुपये उनको ऐड करके उनके घर तक जाने के बाद जब तुम काम करे सरकार होता, खाली आप बेंगलुरु के अंदर बैठ के मैं 200 रुपये ये बेवा औरतों को और सीनियर सिटीजन तुझे बढ़ाए बोल के बोल रहे हैं, आप ये कब होता बोले तो आप पूरे तहसीलदार को डीसी को पूरे डायरेक्शन दीजिए इमीडिएट एक्टिव करे बोल के, जो बंद है आईडी उनके एक्टिव करे बोल के आपके सोशल मीडिया के थ्रू बोलना चाह रहा हूँ। इवतन दिवस ಈ ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ಸೆಳೆಯೋದ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಈ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯಾವೊಬ್ಬ ರೈತರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಇಡೀ ನಮ್ಮ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಾಗ ನೋಡಿದಾಗ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮಳೆಯಾಗಿ ಭಾಳಷ್ಟು ಬೆಳೆಗಳು ಹಾಳಾಗಿದ್ದವು, ಆದರೆ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಈ ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಲು ಕೂಡ ವಿಫಲವಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ ವಯಸ್ಸಾದವರಿಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಏನು ದುಡ್ಡು ಅವರಿಗೆಲ್ಲ ತಲುಪಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವತ್ತು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಇದು ಒಪ್ತಾ ಇಲ್ಲ, ತಲುಪ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಲ್ಲದೇ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡೋದೇನಂತಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೆರೆ ರಾಜ್ಯ ತೆಲಂಗಾಣ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಏನದ ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ ವೃದ್ಧಾಪನ್ನ ವಯಸ್ಸಾದವರಿಗೆ ರೊಕ್ಕ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚದ,
ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾಗೂ ಕೂಡ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳದಾಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾರ ಅಷ್ಟೇ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾಗ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಫಲಾನುಭವಿಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಲ್ಲದೇ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷದ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದಂಥ ಕುಮಾರಣ್ಣವ್ರ ಸರ್ಕಾರದಾಗ ಏನು ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದರು, ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಆ ರೈತ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದವರಿಗೆ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟು ಮತ್ತು ಹೊಸ ಅಕೌಂಟ್ ತೆಗೆದು ಹೊಸ ರೈತರಿಗೆ ಮಾತ್ರ ಕೊಡಬೇಕಂತ ಯೋಜನೆ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಹಿಂದಿನ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆದವರನ್ನು ಕೂಡ ರಿನಿವಲ್ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಥಮ ಕೊಟ್ಟು ತದನಂತರ ಈಗ ಹೊಸದಾಗಿ ಯಾರು ಅಕೌಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಸಾಲ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಇವತ್ತು ನೆರೆ ಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಎಷ್ಟು ಕಣ್ಣೀರು ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ನೋಡಿದರೆ ಭಾಳ ಇದು ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಮೊದಲು ಕೆಲಸ ಈ ನಿರಾಶ್ರಿತರಾಗಿ ಏನೋ ಗಂಜಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿದ್ದು ಮಕ್ಕಳು ಬಾಣಂತಿಯರು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸ್ಪಂದಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನೆಲೆ ಕೊಡಬೇಕು. ಹೋದ ಸಲನೇ ನೆರೆ ಪೀಡಿತ ಆದವರು ಯಾವುದೇ ಒಂದು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸೌಕರ್ಯ ಒದಗಿಸಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಈ ಸಲನೂ ಅದೇ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಳಕಳಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟೇ, ಮೊದಲು ಏನದ ನೆರೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ವಿನಂತಿ. ಜನತಾದಲ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ಗೆ ಜಾನಬ್ ಸೇ ಎಹತಾಜ್ ಅಮಲ್ ಮೇ ಆಯ್ ಸೇ ಎಹತಾಜ್ ಕಾ ಮಕ್ಸದ್ ಯೇ ಥಾ ಕ್ಯಾ ಪಿಛಲೆ ಕೈ ಏಕ್ ದಿನೋ ಸೇ ಶಹರ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಕೇ ಲೋಗೋ ಕೋ ಶಹರ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಕೇ ಗರೀಬ್ ಅವಾಮ್ ಅವಾಮ್ ಕೋ ನೆಗ್ಲಿಜೆಕ್ಟ್ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ ಇಸ್ ಹುಕೂಮತ್ ಕೇ ನಾಹಿಲ್ ಹುಕೂಮತ್ ಕಿ ತರಫ್ ಸೇ. ಯಹಾ ಕಿ ಅವಾಮ್ ಪರೇಶಾನ್ ಹೈ, ಯಹಾ ಕೇ ಕಿಸಾನ್ ಪರೇಶಾನ್ ಹೈ, ಫಿರ್ ಭಿ ಇನ್ಹೇ ನಜರ್ ಅಂದಾಜ್ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ, ಕ್ಯೋ ಯೇ ಸೌತೆಲಾ ವ್ಯವಹಾರ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. ಔರ್ ಹಮಾರೇ ಶಹರ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಮೇ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮೇ ಅಪೋಜಿಷನ್ ಇತ್ನಿ ಕಮ್ಜೋರ್ ಹೋ ಚುಕಿ ಹೈ, ಇತ್ನಿ ಕಮ್ಜೋರ್ ಹೋ ಚುಕಿ ಹೈ. ಯೇ ಲೋಗ್ ಸಿರ್ಫ್ ಜೋ ಕೋವಿಡ್ ಕೇ ಜೊ ಪ್ಯಾಕೇಜಸ್ ಆಯೇ ಹೈ, ಜೊ 5 ಕಿಲೋ ಚಾವಲ್ ಆಯೇ ಹೈ, ಜೊ 2 ಕಿಲೋ ದಾಲ್ ಆಯೇ ಹೈ, ಯೇ ಪ್ಯಾಕೇಜಸ್ ಘರ್ ಕೋ ಲೇಕರ್ ಜಾಕರ್ ಖಾ ರಹೇ ಹೈ. ಹುಕೂಮತ್ ಕಾ ಲೋಗೋ ನೇ ಅಪ್ನೇ ಕಾಮ್ ಔರ್ ಕಾರೋಬಾರ್ ಬಂದ್ ರಖಕರ್ ಸಾಥ್ ದಿಯಾ, ಲೇಕಿನ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೇ ತರಫ್ ಸೇ ಕ್ಯಾ ಉನ್ಹೇ ಸುವಿಧಾ ಮಿಲಿ? ಕೋಯಿ ಐಸಿ ಸುವಿಧಾ ನಹೀ ಮಿಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೇ ತರಫ್ ಸೇ. ಔರ್ ಇನ್ ಲೋಗೋ ಕೇ ಲಿಯೇ ಹಮಾರೇ ಎಂ ಪಿ ಔರ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ, ಹಮಾರೇ ಶಹರ್ ಕೇ ಹಮಾರೇ ಲೀಡರ್, ಹಮಾರೇ ಜೋ ಇಲೆಕ್ಟೆಡ್ ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಹೈ, ಇನ್ ಲೋಗೋ ನೇ ಕೋಯಿ ಕಾಮ್ ನಹೀ ಕಿಯಾ ಈ ಶಹರ್ ಕೇ ಅವಾಮ್ ಕೇ ಲಿಯೇ. ಯೇ ಲೋಗ್ ಸಿರ್ಫ್ ಇತ್ನಾ ಕರ್ ರಹೇ ಹೈ, ಆ ರಹೇ ಹೈ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕೇ ವಕ್ತ್ ಮೇ ಬಡೇ ಬಡೇ ವಾದೇ ಕರ್ ರಹೇ ಹೈ, ಇಲೆಕ್ಷನ್ ಜೀತ್ ರಹೇ ಹೈ, ಜಾಕರ್ ಘರ್ ಮೇ ಬೈಠ್ ರಹೇ ಹೈ. ದೌಷ ಧಾನ್ಯ ತರಕಾರಿ ಬೆಲೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಲಿದೆ, ಅಚ್ಚದಿನ ಎಂಬುವ ಮಾತು ಎಲ್ಲಿ ಉಳಿದಿದೆ.